5.5 लाख मतदान आहे, मतदान मतदान आहे हा, आमचं तुम्ही फक्त वापर करायचा, लिंगायत समाजाला देतो देतो चॉकलेट द्यायचं आणि ऐन टाइमला दुसऱ्या पक्षातून माणसं घ्यायचं. काही चार पोती झाली तर सरकारी भाव नाही काही नाही, माझाला 4500 सोयाबीन ला भाव खर्चा सुद्धा तहसील मध्ये जा कोपन कार्ड देणार आले, आता 10 वर्ष झालं मला धुळ्याच्या तहसील मध्ये कोपन कार्ड देणार गेले. नाही झा बऱ्या जाऊन तुमचं मत असेल की अण्णांनी काम केलं नाही, इथं जे लोक येतात इथं बसल्यावर चर्चा होते एकमेकात, काम चांगलं केलं म्हणून चर्चा निघते की वाईट केलं. आता कसं असते मात्र सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत, विशेषतः नांदेड जिल्हा चर्चेत आहे. कारण आहे की या भागातील नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत, नेते जे पक्ष बदलत आहेत त्याबद्दल सर्वसामान्य जनता काय विचार करते. सध्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील शेवडी बाजीराव इथे आपण उपस्थित आहोत. या भागातील जनता काय विचार करते हा जाणून घेण्याचा आपला हेतू आहे. काय नाव आहे तुमचं? माझं बसवेश्वर मुक्तापुरे, गंगाभेट तालुका नांदेड मतदारसंघ दक्षिण. दक्षिण नांदेड. इथं कसं आला तुम्ही? सरच्या कार्यक्रमाला. कार्यक्रम चालू आहे का? बरोबर. काय बरं वारं दक्षिण मध्ये कोणाचं आहे वारं? आमचं मत आहे धोंडे सरला जर महाविकास आघाडीने जर सरचा शब्द जर पाळला तर आम्ही महाविकास आघाडी सोबत, नाही जर पाळला तर आम्ही धोंडे सर म्हणतील तिकडे. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे जे धोंडे सरांनी पक्ष काढला सेवा जनशक्ती पार्टी ते महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावं असं तुमचं म्हणणं आहे? धोंडे सरला लोहाकंदारची जागा जसं लोकसभेला शब्द दिलाय पवार साहेबांना, काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना, ते जर शब्द जर पाळला तर आम्ही महाविकास आघाडी सोबत, नाही जर शब्द सरला जर डावलण्याचा प्रयत्न जर केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 लाख लिंगायत मतदारसंघ आहे, आमचा वापर करून घेतात आणि काम संपलं मतदान संपलं की आम्हाला बाजूला काढायचा प्रयत्न करतात. आमचं मत एकच आहे धोंडे सरला जर शब्द दिलेला जर पाळला तर आम्ही महाविकास आघाडी सोबत, नाही तर धोंडे सर म्हणतील तिकडं. सध्या जे वाद सुरू आहे ओबीसी विरुद्ध मराठा, त्यामुळे ओबीसी समाज एकवटला असं जाणवतो ते मतांमध्ये रूपांतर होईल का? 100% होईल. तुम्ही आज जे बैठक आता तुम्ही सहज भेटल्या मला, तर कोणती त्या संदर्भात बैठक आहे का? त्या संदर्भात म्हणजे जेवढे नांदेडचे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना बोलले आहेत समाजाचे आणि महाविकास आघाडीकडून प्रेशर टाकून जागा घेणार आहेत असंच ना? नाही ना ताकद दाखवून, ताकद तर दाखवा लागेल ना, प्रेशरच मला लागेल ना. आमचं नांदेड जिल्ह्यामध्ये 5.5 लाख मतदान आहे, मतदान आहे, आमचं तुम्ही फक्त वापर करायचा, लिंगायत समाजाला देतो देतो चॉकलेट द्यायचं आणि ऐन टाइमला दुसऱ्या पक्षातून माणसं घ्यायची, लिंगायत अच्छा हा दुसऱ्या पक्षातून माणसं घ्यायची आणि ऐन टाइमला तिला तिकीट द्यायचं. मग एकदा सर तिकीट भेटला नाही लोहा कंदार मधून सरला, पक्ष काढेलाच आहे ना सर शिवाजी यश होईल काय? 100% होणार. लिंगायत समाजाचं वंचित बहुजन आघाडीचं तिकीट भेटलं शिवानारंग, आता हे दुभाजन झालं मतदान फुटाफुट झाली. जसं सरचं नेतृत्व कणखर आहे तसं समाजामध्ये जर समाजाचा विचार जर केला तर धोंडे सर सारखा प्रभावी नेतृत्व आपल्या नांदेड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही. धोंडे सरांनी असं आता सगळेजणच बोलतात की 2 निवडणुका लढल्या लोहा कंदार यश मिळालं नाही. ज्या वेळेस काय होतं 2000 धोंडे सरला 9 लाख विधानसभेची तिकीट झालं शिवसेनेचा, त्यावेळेस सर औरंगाबादला राहत होते, त्यावेळेस एवढा जनसंपर्क दांडगा नव्हता. त्यानंतर निवडणूक लढली, त्यानंतर निवडणूक लढली मात्र तेवढा अति जंक. आता 15 वर्ष झाल्या सरला सतत इतर बहुजन समाज सरच्या सोबत पाठीमागे उभं टाकलेला आहे, त्याच्यामुळं जे काम करते त्याच्या मागे जनता उभं टाकणारच. धोंडे सरांना मानणारा वर्ग मोठा आहे राज्यामध्ये आणि त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट भेटावे लोहा आणि कंदार मतदारसंघात जागा ही आहे तर सेवा जनशक्ती पार्टीला सुटावी असं धोंडे सरांचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपण शेवडी बाजीराव इथे उपस्थित आहोत, गावातला हा चौक आहे, इथं ये जा करणारे लोक असतात, सर्वसामान्य जनता काय विचार करते हे आपला जाणून घेण्याचा उद्देश आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गुलाब. काय करता आपण? काय नाही, शेती करता. शेती करता. कुठं राहता तुम्ही? आम्ही तंडाला राहता. कोणता तंडा? शेवडी तंडा. शेवडी तंडा. लोह्या कंदार मध्ये की दक्षिण मध्ये? लोह्या कंदार मध्ये. लोहा दक्षिण मध्ये. दक्षिण मध्ये. कोण आहे आपला आमदार? तेच माहित नाही. हसायला तुम्ही म्हणजे आता ते टिंगल झाली. नाही आपल्याला काय माहिती नाही. काय लावू तर आपल्याला अंबर्डे आहेत मोहन अंबर्डे. कसं आहे काम त्यांचं? चांगलं आहे. तुमचं चांगलं आहे? चांगलं आहे. आता द्यायचं की निवडून?
त्याच काय सांगताय, कोण येतोय निवडून, कोण येतोय रात्री की कोणाला काय सांगताय. बरं, काय वारं काय आपल्या दक्षिण मध्ये? वारं मावे त्याच आघाडीतच आहे, वारं मी दुसरं कोण करणार असं. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीचे आहेत मोहनांना येतात काय, आता कोणाच म्हणून नाव सांगायचं ना. तस काय नाव आहे आपलं, तुमचं नाव काय? तुम्हालाच बोलले असं काय. अनेक जण आहेत आपल्या सोबत, काय नाव आहे तुमचं? कुठे राहतो आपण? शेवडी मध्ये राहतो. शेवडी मध्ये कोण आहेत आपले आमदार? मोहनांना आंबराटे. कसं आहे त्यांचं काम? काम चांगलं आहे. चांगलं आहे, बरं. गावामध्ये काम झालं त्यांच्या मार्फत? झालेलं आहे. येतील का निवडून आता? हो, येऊ शकतात. त्यांनी जर पक्ष बदलला, दुसऱ्या पक्षातून थांबले तर ते काय सांगता येत नाही, पण ते येऊ शकतात. मोहनांना येऊ शकतात, काम चांगलं केलेलं आहे. गावातील हा मुख्य चौक आहे, चौकात अनेक मतदार नागरिक आपल्याला भेटत असतात. सर्व सामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. आपण सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेत आहोत. गाव लेवलची काय नाव आहे आपलं? नाव सांगा की. अनेक जण आहेत आपल्यासोबत, इथं दुकान आहे खतांचं. काय चाललंय, काय नाव आहे आपलं? विश्वांबर गुणाजी चपटे. काय करता आपण व्यवसाय? शेती. कशी आहे परिस्थिती शेतीची? काहीच नाही साहेब, पाणी पडायच्या टायमाला पंडा आले आणि पिकून तिकून काही चार पोती झाली तर सरकारी भाव नाही काही नाही माझाला. 4500 सोयाबीनला भाव खर्चा सुद्धा निघणं आलाय शेतीचा. शेती परवडला गेली मग? परवडच ना चालीन, कशाच्या आधारावर सरकार भाव? सरकारची अनेक योजना आहेत, एवढे योजना आहेत की मोजता येत नाहीत. एवढे योजना देऊन सुद्धा शेतकरी समाधान नाही. अहो, योजना यायच ना चालीन ना शेतकऱ्यापर्यंत. तहसील मध्ये साधं कोपर 2000 यायली ना आले 2000 नाही ना. ते काय केवायसी करा म्हणाले तिथं ते आधार अपडेट होईना आले, काहीच होईना आले. धुळ्याच्या तहसील मध्ये जा, कोपन कार्ड देण्या आले. आता 10 वर्ष झालं मला धुळ्याच्या तहसील मध्ये कोपन कार्ड देण्या गेले. नाही, 10 वर्ष जाऊन आलो मी. काय म्हणाले? अवेलेबल नाही म्हणाले. वरून कोण म्हणाले? तहसीलदार म्हणले. तहसीलदार साहेबाची सही आहे माझ्याकडं ह्याच्यावर. लेखी दिलं तुम्हाला तसं? ते माझ्याकडं आरसीच हे आहे, झेराक्स आहे, त्याच्यावर सही स्टॅम्प मारून दिले देणं. नायब तहसीलदार म्हणले अवेलेबल नाही म्हणले कोपन कार्ड. 5 बाऱ्या जाऊन आलो या 3 महिन्यामध्ये तहसीलला. काय नाव आहे आपलं? काय करता व्यवसाय? शेती करता. काय मग खताचं बियाणं घेणं म्हणजे फवारणीसाठी का औषध घेण्यासाठी आले की बसले? बरोबर. वातावरण शेवडी मध्ये आता राजकारणाचं काय? आताच काय नेते यायलेत की नाही भेटायला? काय नाही, ते ना गेलेत. नाही, नेते ऑन टाइम येतात. आता विद्यमान आमदार कोण आहेत आपले? मोहनांना. चांगलं आहे काम त्यांचं? काय नाही, जेव्हा निवडून आले तेव्हापासून आज कुठे ना गावात तोंड बी दाखवलं. शेवडीला आलेच नाही? नाही नाही, काहीच काम केलं नाही. काम बी केलं नाही. मग आता कोणाला द्यायचं निवडून? नाही आता बघू काय टाइम. आतापासून काय देते? गाठी भेटी करत असतील की बा मी उमेदवार आहे, मी निवडणूक लढविणार आहे विधानसभेला, माझ्याकडे बघा. चालू आहे, वर चालू. अजून आज इकडे काय नाही खेळायला. मुख्यमंत्री कोण व्हावं राज्यातला? राज्याचा मुख्यमंत्री आता काय चालू आहे तेच राहिलं. चांगला नेता कोणता वाटते राज्याचा विकास करू शकतो? कोणत्या पक्षाचा? कोणता? बीजेपी. बीजेपी. आता इथलं आमदार बीजेपीचं निवडायचं का आपल्याला? बहुत काय. आपल्यासोबत दुकानदार पण आहेत, त्यांची प्रतिक्रिया नको. बोल बोल, काय नाव आहे आपलं? दुकानदार असं असतात की बा कोणाची बाजू घ्यावं, दुकानदारी आहे आपली, संबंध खराब होतात यामुळं बोलत नाहीत लई जण. अनेक जण आहेत. शेवडी या गावाचा मुख्य चौक आहे. सर्वसामान्य जनता काय विचार करते, सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. काय नाव आहे तुमचं? अनेक जण आहेत आपल्या सोबत. मला सांगा, आपली दुकान म्हणजे गावातली सगळी माहिती आपल्याकडे असते असं सर्वसामान्यमध्ये बोललं जातं. काय बरं शेवडीमध्ये वातावरण सध्या? अजून वातावरण काय निर्माण झालेलं नाही. अच्छा, आमदार कोण आहेत आपले? मोहनांना मर्डे. मोहनांना आहेत. कसं आहे काम मोहनांचं? काही पण विशेष नाही, काम चांगलं नाही.
आता भविष्यामध्ये कसं आता आमदार निवडून द्यायचं आपल्याला, कोणाला द्यायचं? काम सुरू राहू द्या तुमचं, माझ्यामुळे काम बंद करू नका. कामाचं काय पण नाही, तुम्हाला किती पाच मिनिट वेळ द्यायचं. बरं बोला. कसं आहे तुम्ही काम करत केलं तर चांगली भावना निघते तुमच्या. खरंच सर्वसामान्य काय म्हणते, काय विचार करते आमदाराबद्दल, कोणाला निवडून द्यायचंय? आता कसं आहे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. तुमचं मत असेल की अण्णाने काम केलं नाही? इथं जे लोक येतात इथं बसल्यावर चर्चा होते एकमेकात. काम चांगलं केलं म्हणून चर्चा निघते की वाईट केलं? आता कसं असते माहिती, जो कोणी काँग्रेसच्या पार्टी मधला असेल, कार्यकर्ता असेल, तो अण्णाला चांगलंच म्हणणार आहे. जो नसेल, जो विरोध असेल, तो नाही म्हणणार आहे. सर्वसामान्य म्हणतात ते काय असे पण आहेत 50% बाबा अण्णाने काही काम केलं नाही, आणि काही 50% असं म्हणतील बदल घडवायचं असं म्हणतात. काय नाही घडेल ना, बदल घडेल का? घडेल. कोण येईल बरं निवडून दक्षिण मधून, नांदेड मधून? आता नांदेड मधून दक्षिण मध्ये बघा, जो उमेदवार आता कसं आहे, जो बीजेपीचा देईल माहितीचा तो येईल असं मला वाटतं. महाविकासाकडे तर येणार नाही. येणार नाही. आणि कारण बरं जातो तुम्ही ओबीसी मराठा वाद आहे याच्यामुळे आहे का? काही नाही याच्यामध्ये. नाही त्याच्यामुळे काही. हा काही जण असे वरच्या पक्षश्रेष्ठीला बघून, केंद्र केंद्र मोदीचं सरकार चांगलं, मोदी सरकार चांगलं आहे, वरती सरकार चांगलं, खाली याचे पक्ष मधले माणसं आले तर ठीक होईल, बजेट वगैरे येईल, विकास होईल. डबल इंजिनचं सरकार राहो, डबल इंजिनचं सरकार राहो. माझं वैयक्तिक मत आहे. व्यक्तिगत मत आहे तुमचं. त्यासोबत अनेक जण आहेत आपण संवाद साधतो. काय नाव आहे तुमचं? सुरेश. सुरेश कोण आहे? काय सुरेशराव नाव घ्या रे तुमचं, काय चाललंय, काय नाही? काय नाव आहे आपलं? सूरज. काय करतो आपण व्यवसाय? व्यवसाय नाही, काम शेती कारखान्यात करतो. तुमचं काम थांबलं नाही त्याबद्दल क्षमा असावी. आमची दादी आरती झाली आहे. असं काय? बरोबर बरोबर. कसं आहे बरं वातावरण शेवडीमध्ये? हा शेवडीमध्ये वातावरण राजकारण वातावरण काय चालत राहते? हरभरत राहते तसंच दरवर्षी. कोण आहेत आपले आमदार? मोहन आंबडे. कसं आहे काम त्यांचं? काम बरं आहे, काल न बरं आला का? चांगलं आहे काम. पुन्हा येतील का निवडून? हा मतदार स्वीकार दिली का पुन्हा? स्वीकार दिल ना, न स्वीकार आहे काय झालं? समजा पैसे वाटू लागल्यावर काय, पैसे वाटणार आहेत खाणार आहे काय? अच्छा पैशावर राजकारण झालं. विकासाचा मुद्दा काही गावात विकास झाला नाही झाला, काम झाली की नाही काय? आम्हाला काय तेवढं कळत नाही. काय नाही, मोठ्या माणसाला विचारलं तर चांगलं होईल. अच्छा तुम्ही मतदार आहात, तुमचं व्यक्तिगत मत काय? कोण राहो नांदेडचं? कोणी येणार असलं तर काय झालं, येणार ते दुसरे कोणी येतील ना. अच्छा ज्याला वोट जास्त भेटला. अच्छा कटिंग वारकाच्या दुकानावर खरी खबर राहते असं सर्वसामान्यमध्ये बोललं जातं. आपण शेवडी बाजीराव या गावातल्या मुख्य चौकामध्ये आहे. सर्वसामान्य जनता काय विचार करते, सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला हेतू होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत. मी फेरोज मनियार, नांदेड दक्षिण मतदारसंघ 87, तालुका लोहा, जिल्हा नांदेड.